प्रवास आता आपला कुठेतरी लाभदायक ठरतो. होय, जिथपासून आपण उरणची भटकंती चालू केली तिथपासून उरणची विविध प्रकारची स्थळे आता प्रकाश होत देऊ लागली. होय मित्र हो, आज मी आलेलो आहे चिनेर येथे, ऐतिहासिक चिनेर गाव, जिथे फार मोठा इतिहास आहे. अगदी शिलाहारकालीनपासून खूप जुना असा इतिहास आहे. चिरनेर, नेर म्हणजे एखादं मोठं स्थल, आणि हो त्या मोठ्या स्थलाप्रमाणेच हे सर्वव्यापी असं गाव मोठं आहे. आता आपण चिनेर गावामध्ये श्री महागणपती दर्शन करणार आहोत, आणि विशेष म्हणजे आज आपण चालत येणार आहोत. होय, चालत आपण आलेलो आहोत, कसं आलो ते आपण पाहून घेऊया आणि आपल्या पुढची प्रवासी तयारी करूया. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रो, आता मी चिनेर गावाला चालत जायला निघालो आहे. आता मी माझ्या गावात आहे, आता निघालो चालत. कसं आहे की बऱ्याच दिवसांनी म्हणजे चालत चाललो आहे मी चिनेरला. काय माहिती चालायचा सराव व्हावा म्हणून, तर आता भविष्यात आपला भरपूर गडकिल्ले सर करायचे आहेत, त्यामुळे आता चालायचा सराव व्हावा भरपूर म्हणून आज चिनेरला चक्क चालत चाललं. आज संकष्टी आहे. आपण मागच्या वेळेला देखील म्हणजे आपण महागणपतीची व्हिडिओ बनवली होती, आपण म्हणजे अक्का देवीला गेलो तेव्हा आपण पाहिलं होतं की म्हणजे महागणपती पाहिला होता. पण आज आपण एक म्हणजे वेगळीच फिलिंग आहे, म्हणजे का की आज संकष्टी आहे, आज तिथे असणारी गर्दी वगैरे किंवा भरणारी जत्रा वगैरे आज आपण सगळं काही पाहून घेऊया. सोबत आज तुमची वहिनी ऋषाली, तसं आपल्या दोन भाची श्रद्धा सलोनी आज नेहमीप्रमाणे आलेले आहेत. त्यांना ट्रेकिंगचा फार मोठा अनुभव आहे, आपण कर्नाटकमध्ये पाहिलाच होता. आता ते आज चिनेरला चालत जाण्याचा आज ते म्हणजे एक निर्धार घेतलेला आहे. तर आता आपण त्यांच्यासोबत देखील जाऊया आणि मी देखील आहे. जर आपण बाजूला पाहिलं तर दाटसर असं धुकं दिसतं आहे. आधी सकाळचा खूप छान असा क्लायमॅक्स आहे आणि पक्षी वगैरे आहेत आणि सकाळी जाणारी माणसंसुद्धा भेटतात. कसं आहे की सकाळ झाली की दोन प्रकारची माणसं आपणास भेटतात. एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी धावण्याचं असतात आणि काही पोटासही धावत असतात. आपण पुढे जात आहोत. तर आता आपल्या सोबत जे साथीदार आहेत त्यांना आपण जरा रिव्ह्यू विचारूया. काय चालत जाणार तुम्ही सगळी? हो नक्कीच जाणार. काय गाडीला जाणार? चालत जाणार. पाहूया आपल्या आता व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसेल चालत जातील की काय सगळं काय ते. तर आपण मी देखील चालत चाललोय. तर आता आपण चालत चालत दिघाटी या गावामध्ये आलो आहोत. कसं आहे की आता समोरून जी गाडी येते तो आपला चेन्नईला जायला गाडी मार्ग आहे, आणि हा प्रवेशद्वार दिसतो ना तो आहे आपल्याला चालत जायला. थोडाफार जंगलाची एक अनुभूती घेण्यासाठी आपणास दिघाटी या गावातूनच जायला लागेल. तर आपण दिघाटी बस थांबा वगैरे आहे. आता दिघाटी गावातून आपण प्रवेश करत आहोत. इथूनच आपणास पायपीट करून जायला लागेल, म्हणजे जरा कसं आहे की ट्रेकचा अनुभव येण्यासाठी आपण दिघाटी या गावातून जावं लागेल. गाडीने जायचं असेल तर आपण समोरून जाऊ शकता. तर आता आपण दिघाटी गाव क्रॉस करून चाललो आहोत. समोर जो आपला नजारा दिसतो, देखावा दिसतो, छान असा आहे. अगदी दोन्ही साईडला झाडी आणि दाळा थोडंफार विरेल असं धुकं आणि एक सकाळची थंड हवा. जाताना काही अभंग देखील कानावर पडले, बरं वाटलं जरा. पण अभंग मी घेऊ शकलो नाही कारण कॉपीराईटची भीती असते नेहमी. बघा पक्ष्यांचे आवाज वगैरे छान वगैरे आहेत. तर आपण चालत चालत समोर आपणास भव्य अशी पठार दिसते, साई पठार म्हणतात त्याला, म्हणजे साई दिघाटी पठार असं दोन्ही म्हणतात. आणि आता आपण मुख्य रस्त्यावर आलो होतो, म्हणजे मगाशी जो आपण दिघाटी गावामध्ये जो प्रवेश करत होतो तो आपला गाडी मार्गाचा रस्ता आहे, तो रस्ता. आता ही समोरची चढण आहे ती आपल्याला क्रॉस करायची आहे, आपण पुढे जाऊया. तर आता आपण चालत चालत शेवटी इंद्रायणी डोंगर माथ्यावर आलो. इंद्रायणीचा डोंगर जो आहे तो आणि जंगल परिसर आपण पाहतात. तर आता आपण दिघाटी गाव सोडल्यानंतर आपण आता आलो आहोत चिनेरच्या त्या जंगल परिसर. इंद्रायणी डोंगर माथा तर आपण पाहिलंच आहे. बाजूला हेटवणे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. समोर आता आपण बघत आहात, सोबतची आपली मंडळी पुढे चालली, काही गणपतीचं दर्शन देखील घेऊन आलेले आहेत. आता वातावरण थोडं मस्त छान झालेलं आहे, कारण कसं आहे की आता सकाळचं वातावरण आणि मुलाच म्हणजे काय सूर्योदय पण झालेला. आपण पाठीमागे पाहतात एक भगवी छटा दिसते आपणास, पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकदम मनभोग असा दृष्टीमध्ये काय काय निसर्गाचा आनंद घेत आलेला आहे. म्हणजे असं वाटतं की आमचे जे काही आमची जी वडीलधारी माणसं आहेत त्या दिंडीला वगैरे चालत जातात काय जातात, तर त्यांना किती सुख लाभ असेल हे त्यांनाच म्हणजे त्यांना माहिती आणि आज देखील मला माहिती पडले.
तर आता आपण चालत चालत आलेलो आहोत. अगदी चेन्नईचा जंगल देखील आता पार झालेला आहे. सध्या आपण चेन्नई गावामध्ये पोहोचू. आता सकाळचा सूर्योदय झालेला आहे. पाहत आहात आपण आता दिघाडी पठार आहे. छान असा क्लायमेट झालेला आहे आणि वातावरण देखील थंड आहे. तर आता मला एक स्फूर्ती मिळाली की आता बहुतेक आपले जे ट्रेकिंगचे ब्लॉग असेल ना ते मी लवकर म्हणजे सकाळीच सुरू करणार, कारण वातावरण थंड असल्यामुळं शूटिंग करायला म्हणजे मोबाईल पण जास्त गरम होत नाही. हा मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही मला, पण टेन्शन नाही कसला, म्हणजे आपण पण गरम होत नाही, काहीच गरम होत नाही. तर आता आपण चेन्नई गावात पोहोचलो. समोर रांजण निवासी बापूजी देव देवाचं मंदिर आहे. तर आता समोर आपण पाहतात ज्या रस्त्यातून आपण आलोत तो हा रस्ता आहे आणि हा रस्ता पुढे गावान फटाकडे जातो ना, हा आता आपल्याला चेन्नई गावाकडे नेतो. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपण जैनपेठीवरनं चेन्नई गावामध्ये येऊ शकता. आज मी चालत आलो आहे, तुम्ही गाडी आणू शकता. बघा इथे चेन्नईला आतमध्ये जाण्याचा बोर्ड देखील आहे. तर आता आपण चेन्नई गावामध्ये प्रवेश केलेला आहे. आज आपण चालत आलेलो आहोत, एकदम मस्त वाटतं. आपण आता आपल्या सहकार्याने विचारलं, कारण मी जरी किती सांगितलं तरी आणि सहकार्याने सांगितल्यामध्ये फरक असतो. काय मग श्रद्धा सलोनी, कसं वाटलं तुम्हाला? चालत मस्त वाटलं. म्हणजे स्टार्टिंगला प्रश्न विचारला होता की तुम्ही चालणार काय, मला देखील आत्मविश्वास होता की ते चालतीलच, कारण काही कर्नाला ट्रेक किंवा आपले भवानी डोंगर वगैरे ठिकाणी मोठमोठे ट्रेक केले, तरी प्रतापगडचा ट्रेक देखील केलेला आहे. तर आता आपण जाऊया चेन्नई गावामध्ये, मूलपाड्यामध्ये आपल्याला जावं लागेल. आज चालत येण्याचा फार मोठा आनंद, थंड वातावरण आणि निसर्गरम्य वातावरणात हे चेन्नई गाव वसलेलं आहे आणि विशेष म्हणजे याचं ऐतिहासिक महत्त्व देखील फार मोठं आहे. बाजूला भाजीचं दुकानं. समजा मी चालत आलेलो आहे, परंतु जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर बाजूलाच पार्किंगची देखील सुविधा आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आहे. तर आता आपण आलो आहोत मूलपाड्यामध्ये. आज संकष्ट असल्यामुळं आज थोडं जत्रेचं स्वरूप आहे. बाजूला आपण साबुदाणे वडे दिसतात, तसेच जिभेला पाणी सुटेल असे देखील पदार्थ असतात. चला तर आपण मूलपाड्यात प्रवेश केलेला आहे. गाडी आपण बाजूला पार्किंग करून आतमध्ये जाऊ शकता, कारण नंतर कशी गर्दी वाढते त्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आजूबाजूला आपण पाहतो कचरा भरलेली आहे. मंदिरात प्रवेश केला आहे. आपण बाजूला लाईन पाहतात, आपण देखील लाईन लावलेली आहे, परंतु लाईनीतल्या माणसांचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी परत येतो आहे. आणि चालत चालत मी बोलवते कोणते ओळखीचा माणूस भेटेल आणि शेवटी मी आला आशीर्वाद जय मात्रे. कधी आला? आता आपण मंदिराच्या म्हणजे गणपतीच्या दर्शनासाठी असणाऱ्या रांगेमध्ये आहोत. दर्शन रांगेच्या बाजूला जी खिडकी आहे त्या खिडकीवर एक बंदूकची गोळी लागलेला एक गज आहे, अजून पण इतिहास साक्षीत. चला तर आता आपण मूल मंदिराच्या दरवाजासमोर आलो. मंदिर अगदी दगडी बांधकामाने केलेलं आहे, त्याचं सभामंडप देखील खूप असं सुंदर आणि सुरेख असं सजवलेलं आहे. बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा मंडपात आहे. बरेच भावी भक्त दर्शन झाल्यानंतर तिथे खाली बसतात, म्हणजे ते बोलून तुम्ही प्रार्थना वगैरे त्यासाठी बसले, कारण तिथे गर्दीमध्ये एवढा वेळ नसतो, म्हणून प्रत्येकाला दर्शन घ्यायचं असतं. बाहेरच त्या गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी उंदीर मामाची मूर्ती आहे. मंदिराची बांधकाम शैली खूपच छान आहे. वरती घुंटाकार असा कलश आहे,
बऱ्याच वेळेला आपला घंटाकार कलश ही भरपूर प्राचीन मंदिरात पाहायला मिळते, जसं की उरणच्या संगमेश्वर मंदिरात आणि रायगडच्या जगदीश्वर मंदिरात देखील आहे. तसंच हा चिरनीरचा जो एक शंकरचं मंदिर आहे त्याचा पण घुमट असाच गोल घुमट आहे. तर समोर श्री महागणपतीची भव्य अशी मूर्ती आहे, त्याला तर आपण दर्शन घेऊ. त्यात आपण दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्यात जरा विश्रांतीसाठी बसलो, गाभाऱ्यात बसून आपण गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष वगैरे बोलू शकतात. बरीच माणसं देखील आहेत, लहान मुलं आलेले आहेत, छान वाटतं. अरे काय आहे ना, मोदक आणलाय, मोदक आणलास तू. मंदिर आपण पाठीमागून पाहूया, छान वाटतं. आता बाजूला आपणास हनुमानाचे मंदिर दिसतंय, बाजूला एक गणपतीचा मुखवे एक तांडला आहे. आपण आता मंदिरात जाऊया. मंदिराच्या परिसरात भरेला बाजार. आता आपण दर्शन केलेलं आहे, आता आजूबाजूचा परिसर बघूया. आता आपण आलो होते तेव्हा गर्दी कमी होती, पण आत्ता गर्दी वाढलेली आहे. नशीब चांगले दापले, आज मावशी पण भेटलेली आहे इथे. तर जवळच मंदिर आहे, त्या मंदिराजवळच देवाचे तले आहेत, ते तले आपण आता थोड्या वेळ पाहून घेऊया. अगदी आता स्लो मोशनमध्ये पाहूया. दर्शन वगैरे केलेलं आहे, आता चिनीरची जरा थोडीफार म्हणजे बाजाराची भटकंती करतोय. कोणी आपली ओळखीची माणसं वगैरे काय मिळतात ते आधी बघतोय. भरपूर सुंदर असा मंदिर आहे आणि सुंदर असा परिसर आहे, एकदा नक्कीच भेट द्यावी. खूप छान आणि खूप प्रसिद्ध असं ठिकाण आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे, त्यामुळं आज भटकंतीचा एकदम खूप छान अनुभव आला आहे. कारण मी चालत देखील आलेलो आहे, विशेष म्हणजे निसर्गाचा अनुभव घेतल्यात आणि देवदर्शन देखील झालेलं आहे. तर आता आपण गणपतीचं दर्शन केलेलं आहे, चिने महागणपती आपण पाहिला, परिस्थितीकडे पाहिलं. आता आपण जाऊन शंकराच्या देवळामध्ये जाऊन दर्शन घेऊया. शंकराचं मंदिर देखील प्राचीन आहे अगदी, तिथल्या आपल्या पुराव्यावरून आपल्याला नक्कीच समजेल. त्याचा पुरावे काय आहेत ते देखील तुम्हाला मी दाखवतो. मंदिराच्या आवारात आपणास ही एक गदेगल दिसते, होय गदेगल दिसतोय, आणि त्याच्यावर एखादा शिलालेख देखील दिसतोय. मंदिराच्या बाजूला पाणी येण्यासाठी गोमुख आहे. हे संपूर्ण मंदिर आहे, संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामाने केलेलं आहे, त्यामुळे मंदिर खूपच प्राचीन आहे. बाजूला तलाव आहे. हे बाजूला हुतात्मा स्मारक आहे. थोड्या वेळात आपण स्मारक देखील पाहू, सर्वप्रथम आपण दर्शन करायला जाऊया.
परत आपण शंकराचं दर्शन केलेलं आहे शंकराच्या देवळामध्ये जाऊन. आता बाजूला श्री भैरवचं मंदिर आहे तिथे देखील आपण दर्शन करायला जाऊया. मला देखील पहिल्यांदा माहिती पडली होती भैरवचं मंदिर आहे ते. आता ते आजीला विचारलं त्याबद्दल मला माहिती मिळाली. अगदी गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागेच श्री भैरवदेवाचं मंदिर आहे. जिथे जिथे जातो तिथे माझा भैरदेव नेहमी मला आवडतो. भैरदेवाच्या बाजूला नागाची आणि त्या बाजूला तिथे गदेगड आहे शिवाजी आहे. मंदिर परिसर जर फिरलो तर आपण खूप छान असा अनुभव येतो. शांत वाटतं. आजूबाजूला असलेली मंदिरे हनुमानाचं मंदिर भैरवचं मंदिर तसंच शंकरचं मंदिर त्यामुळं एक विशेष आकर्षण म्हणजे आहे. आणि अजून एक आहे की हे गाव ऐतिहासिक आहे त्यामुळे आपल्याला त्या शिलालेखावरनं किंवा गदेगलनीवरनं त्या आपल्या शिल्पावरनं समजलं तर आणखी देखील एक समाधीस्थळ आहे. समाधी नाही स्मृतिशिला म्हणतली जाते त्याला. ते देखील आपण पाहूया. तलावाच्या समोर अगदी शंकराचं मंदिर आणि बाजूला असणारं हे वाडाचं झाड त्याच्याजवळच ही एक स्मृतिशिला आहे. एक समाधीस्थळ आहे म्हणजे एखादी एखादा वीर असेल थोड्याफार तुटलेल्या अवस्थेत आहे अशी एक स्मृतिशिला या केलोणे गावामध्ये तसेच आसपास इकडे देखील पाहावयास मिळते. तर आता आपण महागणपती दर्शन केलं सर्व काही परिसर देखील पाहिला. पण तुम्हाला माहीत आहे की 25 सप्टेंबर 1930 साली चिन्नेर गावामध्ये जंगल सत्याग्रह झाला होता. होय. आणि तो सत्याग्रह इथेच झाला होता त्याची साक्ष म्हणून त्या हुतात्मा स्मारक जे आहेत ते आता आपण त्या हुतात्मा स्मारकांचे दर्शन करूया. हो त्यांना दर्शनच म्हणावं लागेल त्यांच्या मूर्तीचे दर्शन करूया. आपण आता पाहतात प्रत्येक हुतात्म्याचं नाव व त्यांचं मूर्ती समोरच आहे. समृद्ध असलेला आणि ऐतिहासिक वारसा असलेला असा हा चिन्नेर गाव. होय. फार मोठा इतिहास या चिन्नेर गावाला लाभलेला आहे. तेव्हा कधी येत आहे आपण या चिन्नेर गावात महागणपतीच्या दर्शनाला आणि इथला इतिहास पाहायला. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.